आगर परिसरात गुरुवारी दिनांक 7 जुलै रोजी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले हे ओसांडून वाहत होते। दरम्यान लेंडी नाल्याला पूर आल्याने पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते, त्यामुळे सर्वांनी अन्नधान्य पाण्यात भिजले, घरातील सर्व वस्तू पाण्यात भिजल्या होत्या। नागरिकांच्या घरातील चुली, इंधन, लाकडी पूर्णपणे पाण्यात भिजले होते, त्यामुळे असंख्य नागरिकांना उपाशीपोटी जागून रात्र काढावी लागली व गुरांच्या चाऱ्यांची नासाडी झाली आहे। दरम्यान याची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, जिल्हा परिषद सदस्य पुष्पा इंगळे, बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख, जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांनी त्या घराची पाहणी करून शासनास्तरावर मदत मिळावी त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। घरात पाणी शिरल्याने नागरिकांच्या आतोनात नुकसान झाले आहे। महसूल कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी नुकसानग्रस्त घराची पाहणी करून अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याचे सांगितले। पाहणी करतेवेळी सरपंच निशा सिरसाट, सदानंद काळाने, किशोर खोले, सीयू कुरेशी, पोलीस पाटील कल्पना शिरसाट, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय नाथक, तलाठी अलका पाचपोर व दीप्ती खोडके आदी उपस्थित होते। आगर परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे व शेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। नदी नाल्याला काठावरील शेताचे मोठ्या प्रमाणात पीक पाण्याखाली गेल्याने पीक सडण्याची भीती व्यक्त होत आहे। काल अचानक संध्याकाळी 6 वाजता आगर बादलापूर ह्या परिसरामध्ये अचानक ढगफुटी आली आणि ढगफुटीमधून अचानक मध्ये ह्या भागातील आड्डा गावचं जे पाण्यामुळे नुकसान झालं, घरामध्ये पाणी घुसलं, निश्चितपणे शासनाजवळ ह्या लोकांना मदत मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ह्या भागातील लोकांना मदत करण्याचे प्रयत्न करू। एमसीए न्यूज करिता चेतन फुकट पाटील, उरळ।